संगमनेर येथील दिव्यांग T10 क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली आहे. या स्पर्धेत छत्तीसगड येथील दिव्यांग संघाचा पराभव करून तामिळनाडू येथील दिव्यांग संघ विजयी झाला आहे. संगमनेर येथे दिव्यांग क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आली होती. या T10 क्रिकेट स्पर्धेत एकूण 8 राज्यातील दिव्यांग क्रिकेट संघाचा समावेश होता. यात महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, गुजरात, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान इत्यादी राज्यांनी या क्रिकेट स्पर्धेत भाग घेतला होता. अंतिम सामना तामिळनाडू व छत्तीसगड या दोन संघांदरम्यान झाला. या अंतिम सामन्यात तामिळनाडू संघाने बाजी मारत छत्तीसगड संघाचा पराभव केला. अंतिम सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर भगवान तलवारे यांच्या हस्ते करण्यात आले. क्रिकेट स्पर्धेत तामिळनाडू छत्तीसगड येथील संघाचा सामना रंगला. यात छत्तीसगड येथील संघाचा पराभव करत तामिळनाडू दिव्यांग संघाने विजय मिळवला. या दोघा संघांना भारतीय दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर भगवान तलवारे तसेच आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले. मॅन ऑफ द सिरीजचे बक्षीस छत्तीसगडच्या क्रिकेट कर्णधाराला डॉक्टर भगवान तलवारे यांच्या हस्ते देण्यात आले. प्रतिनिधी मधुकर शिरसाट, माझा महाराष्ट्र न्यूज, ठाणे. आदिवासी कोळी जमातीच्या जात व वैधता प्रमाणपत्र संदर्भात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 25 दिवसांपासून सुरू असलेल्या त्रिव्य आमरण अन्नत्याग उपोषणाला पाठिंबा व आजपोत दखल न घेतलेल्या शासनाचा जाहीर निषेध म्हणून व विविध मागण्यांसाठी कोळी समाजाच्या वतीने जारंगाव चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी पाचोरा कोळी समाजाचे अध्यक्ष किशोर राय साकडा, राजेंद्र मोरे, संभाजी शेवरे, ॲडव्होकेट शांतीलाल सैंदाने, प्रवीण बोरशे, दशरथ जाधव, कैलास आमले, सुनील कोळी, राकेश कोळी, संजय मासरे, अनिकेत सूर्यवंशी, दीपक शेवरे, प्रवीण मोरे, राजेंद्र खैरनार, नानू कोळी, विजय कोळी यांसह आदी समाज बांधव यावेळी उपस्थित होता. समाजाची जी मागणी आहे ती अतिशय रास्त आहे, कारण की अनेक दिवसापासून ही मागणी सुरू आहे आणि शेवटी काही जे टोकरे कोळी जे सर्टिफिकेट आहेत ते घेण्यासाठी टोकरे महादेव कोळी हे सर्टिफिकेट घेण्यासाठी त्यांना हायकोर्टाचा दरवाजा ठोठावा लागतो. म्हणजे माझ्याचं उदाहरण आहे, बापूचंच उदाहरण आहे की बापूंनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला होता तेव्हा त्यांना मिळालेला आहे. मग जर हायकोर्टात जाऊन उच्च न्यायालयात जाऊन मिळतं आहे तर मग सरकार का देत नाही, सरकारची मानसिकता का नाही आहे? सरकार हा आरक्षणाच्या गोहमध्ये ह्या जनतेला जातीजातीमध्ये भेदभाव करून ज्यांचे हक्क आहे, ज्यांचा रास्ता हक्क आहे त्यांना त्या आरक्षणापासून वंचित ठेवायचं आणि हा कुठेतरी प्रश्न राम मंदिर बाबरी मशीद सरकार लावून ठेवायचा अशा सरकारचे धोरणं आहे. आणि सरकार कोणतं का असे ना, ज्यांना मानसिकता असेल त्यांनी ते देऊन मोकळं व्हायला पाहिजे अशा माझी मागणी आहे. मी इथून मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी मागणी करतो की यांना हे आरक्षण मिळायला पाहिजे, त्यांचं हक्काचं आरक्षण आहे. समोर एक असं आंदोलन करतात की त्यांनी 25 दिवसापासून अन्नाचा कणही खाल्लेला नाही आहे. त्या संदर्भात संपूर्ण राज्यात, जिल्ह्यात कोळी समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलेले आहेत. पण आज पावेतो या डोके सरकारने कोळी समाजाची जातीच्या मागण्यांसंदर्भात कुठलीच दखल घेतलेली नाही आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही पाचोऱ्या तालुक्यातील सर्व कोळी समाज बांधव आज जारगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करत आहोत. यानंतर पाचोरा प्रांताधिकारी यांना निवेदनही देण्यात येणार आहे आणि या जुलमी सरकारचा आम्ही कोळी समाज बांधव तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत. मागण्यांसाठी जळगावला आमच्या बांधवांनी उपोषण सुरू केलेलं आहे. त्याला जाग येण्यासाठी सरकारला जाग येण्यासाठी आज आम्ही त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी या ठिकाणी हे रास्ता रोको आंदोलन केलेले. आमच्या मागण्या साध्या आहेत. भारतीय घटनेने आम्हाला अनुसूचित जमातीत आमचा समाविष्ट केलेला आहे, परंतु हे शासन जे आहे हे शासन पद्धतशीरपणे जातीचा दाखला आणि वैधता प्रमाणपत्र आमच्या कोळी समाजाच्या बांधवांना नाकारत आहेत. आम्ही नवीन काही मागत नाही, आहे तेच आम्हाला जर सुलभरितीने रास्त पद्धतीने आणि योग्य त्या कागदपत्राच्या आधारे जरी मिळालं तरी आमची मागणी पूर्ण आहे. आम्ही नवीन मागत नाही,
इतरांना ज्या पद्धतीने दिलं, उदाहरणार्थ एखाद्या दाखल्यावर इथल्या समाजाला दिलं जातं त्याच पद्धतीने आम्हाला द्या, आम्ही कागदांची पूर्तता करू शकतो आणि त्या पद्धतीने दिल्या जातं. परंतु समाजाला डावलण्याचा शासनाकडून सतत प्रयत्न होत आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहे. प्रतिनिधी शेख शकील, माझा महाराष्ट्र न्यूज, भडगाव. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सुमधुर वाणीतून धुळ्यात 15 ते 19 नोव्हेंबर दरम्यान दुपारी 1 ते 4 या वेळेत शिवमहापुराण कथा होणार आहे. त्यांच्या या कथेची जय्यत तयारी सुरू असून धुळ्यातील भाविकांसाठी दिवाळीची ही धार्मिक पर्वणी असल्याची माहिती अनुप अग्रवाल व शिवमहापुराण कथा समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेतून देण्यात आले आहे. तर आज संपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. धुळ्यातील हिरे मेडिकलच्या मागे असणाऱ्या 80 एकर जागेत 140x600 फूट विदेशी पद्धतीचा 300x600 फूटचा मंडप टाकण्यात आला आहे. ही कथा श्रवण करण्यासाठी दररोज 2 ते 2.5 लाख भाविक येणार असून या ठिकाणी राहण्याची, खाण्याची व शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बाहेरील 25 ते 30 हजार भाविकांसाठी दररोज जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे. या कथेसाठी 27 स्क्रीन, 15 वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या, 2000 स्वयंसेवक व 4 रुग्णवाहिका, डॉक्टरांची टीम, 1 संपर्क कार्यालय, तसेच 100 विविध प्रकारचे स्टॉल, 8 बाहेर जाण्यासाठी गेट व पार्किंगची व्यवस्था कथेच्या ठिकाणी करण्यात आली आहे. ज्या भाविकांना सेवा करण्याची इच्छा असेल त्यांनी समितीच्या आयोजकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बोलणार नाही या सभेचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण सर्व चांगल्या पद्धतीने पार पडू या सभेच्या योजनासाठी मी आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन शब्द संपतो. जास्त लोक आपसामध्ये बोलतील. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे नेते दोन्ही बाबा सर्व त्यांच्या आयुष्यातली पहिली 1 दिवसाची कथा नंदुरबारला ठेवली होती, कारण ते सातत्याने 7 दिवसाची कथा करतात. शिवपुराण जेव्हा होतं तेव्हा 7 दिवसाचं असतं, आता आपल्या धुळ्यामध्ये 5 दिवसाचं होत आहे. पण मी सुद्धा जेव्हा त्यांना आमंत्रित करायला गेलो तर त्यांची 7 दिवसाची तारीख 1-1.5 वर्षाची बुकिंग होती आणि त्याच्यामुळे मला मिळणार नव्हती. पण मी नंदुरबारमध्ये एक हॉस्पिटल टाकलं, त्या हॉस्पिटलचं उद्घाटनाचा औचित्य साधून मी शॉर्टकट मारला बाबा आणि त्यांना सांगितलं की मला 7 दिवसाची नको, पण 1 दिवस तुम्ही माझ्या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी या. मला माझ्या कार्यक्रमाला आदरणीय मुख्यमंत्री महोदयसुद्धा येणार होते, पण दुर्दैवानं ती खारघरची दुर्घटना घडली. 30 भक्तगण दुर्दैवानं उन्हाच्या कार्यक्रमामुळे त्यांचं दुर्दैवी निधन झालं होतं आणि शासनाने आदेश काढले की दुपारचे कार्यक्रम होणार नाही, दुपारचे कार्यक्रम होणार नाही हा आदेश असल्यामुळे CM साहेब आले नाही. अत्यंत अल्प खर्चिक पूजा दाखवतात, प्रत्येकाच्या घरामध्ये जे असतं तशीच पूजा ते सांगतात आणि त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये भाविक येतात. भगिनींची संख्या सर्वात जास्त असेल, कारण भगिनीच तिथं सर्वात जास्त येतील असा मला आत्मविश्वास आहे, कारण मी स्वतःसुद्धा त्यांच्या आशीर्वादाने नंदुरबार शहरामध्ये 51 छोटे शिवमंदिर बनवले आहेत आणि भगिनींचीच मागणी शिवमंदिरामध्ये सर्वात जास्त असते. बाकी तर लोक सगळे येतील, फक्त आपल्याला मॅनेजमेंट करायची आहे आणि तेवढं काम आपण सगळे मिळून करूया. नियोजन करणार आहे आपल्याला, बाकीच्या सगळ्या टेक्निकल डिटेल्स अनुभयांनी सांगितलेल्याच आहे. आपण सगळे मिळून त्याला हातभार लावूयात. कार्यक्रम कसा यशस्वी होईल त्यासाठी नियोजन करूया आणि त्याचप्रमाणे लाखोच्या संख्येने भाविक येतील त्यांची चांगल्या पद्धतीने व्यवस्था राहील. तर दिवाळीच्या वेळेत शिवमहापुराण कथेच्या यशस्वीतेसाठी सर्वच राजकीय पक्ष व कथा आयोजन समिती
व धुळेकर नागरिक मेहनत घेत असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या प्रसंगी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, चंद्रकांत रघुवंश, भाजपा विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल, भाजपा महानगर अध्यक्ष गजेंद्र अपळणकर, महापौर प्रतिभा चौधरी, उपमहापौर वैशाली वराडे, शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले, मनोज मोरे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, माजी महापौर प्रदीप करपे, चंद्रकांत सोनार, जयश्री अहिरराव यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी पवन मराठे, माझं महाराष्ट्र न्यूज, धुळे. चर्मकार समाजातील गणेश मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना अवमानास्पद वागणूक देणाऱ्या शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व संबंधित कर्मचारी यांच्यावर अल्ट्रासिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी चर्मकार समाजाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला करण्यात आली आहे. गणेश उत्सवाच्या दरम्यान विसर्जन मिरवणुकीवेळी वाद निर्माण झाला होता. त्या संदर्भात शहादा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक यांनी बोलावल्यानंतर मंडळाच्या सदस्यांना अवमानास्पद वागणूक देऊन जातीवाचक शिवीगाळ केली होती असा आरोप करत शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संबंधित कर्मचाऱ्यांवर अल्ट्रासिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी चर्मकार समाजाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला करण्यात आली आहे. आज नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावरती शहादा येथील चर्मकार गणेश मंडळ कार्यकर्त्यांवरती आणि चांभार समाजाच्या चर्मकार समाजाच्या कार्यकर्त्यांवरती पोलिसांनी जो अन्यायरूपी त्यांना मारहाण करून त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली या निषेधार्थ आज आम्ही SP साहेब आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे. 2 महिन्यापासून हे प्रकरण आम्ही शांततेच्या मार्गाने अवलंबत होतो परंतु आम्हाला न्याय नाही मिळाला. त्यात शिवाजी बुद्धवंत PI साहेब यांनी पोलीस स्टेशनमध्ये आमच्या चर्मकार बांधवांना बोलून त्या ठिकाणी जातीवाचक पद्धतीने वागणूक दिली त्याच्या निषेधार्थ आणि आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली त्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय आणि SP साहेबांना निवेदन दिलेले आहेत. आमची मागणी अशी आहे की आज कायद्याचे रक्षण करणारे जर आम्हाला न्याय देत नसतील आणि आम्हाला जातीवाचक पद्धतीने वागणूक देत असतील तर यांच्यावरती कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि अट्रॅसिटी ऍक्ट प्रमाणे यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे की आज खुर्चीवर बसलेल्या माणसाला उठवलं आणि तुम्ही या बसण्याचे लायकीचे नाहीत, तुम्ही चांभार जातीचे आहेत, तुम्ही चामटे आहेत अशा पद्धतीने जातीवाचक शिवीगाळ करून एक अपमानित या समाजाला केलं. आज या समाजामध्ये भयभीत वातावरण झालेलं आहे आणि म्हणून आम्ही वेगवेगळ्या मागण्याद्वारे या निवेदनाद्वारे आम्ही मागणी केलेली आहे की शिवाजी बुद्धवंत साहेब यांना निलंबित करावं, त्यांच्यावर अट्रॅसिटी दाखल करावं, खातेनिहाय चौकशी करावी, त्याचप्रमाणे त्यांना सहकार्य करणारे पोलीस कॉन्स्टेबल राठोड असतील, सूर्यवंशी असतील यांच्यावरही कारवाई करावी अशा भावनेतून या ठिकाणी आम्ही सर्व नंदुरबार जिल्ह्यातले चर्मकार समाजाचे सर्व कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी मी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे आमचे राष्ट्रीय नेते बबनरावजी घोलप यांच्या आदेशाने या ठिकाणी निवेदन दिलेले आहे. जर आम्हाला लवकरात लवकर न्याय नाही मिळाला तर संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयावर एकच दिवशी एकच वेळेस हा आंदोलनचा इशारा आम्ही या ठिकाणी देतो आहे. आम्हाला न्याय मिळेल, आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत आणि आमच्यावर अन्याय यापुढे असा समाजावर कोणावरही अन्याय होणार नाही याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी. जी प्रशासन जर बघ्याची भूमिका घेत असेल तर आम्हाला याचा विचार सारासार विचार करावा लागेल कारण की या समाजाला याचं आर्थिक शोषण होतं, सामाजिक शोषण होतं, शैक्षणिक शोषण होतं आणि त्या दृष्टिकोनातून या समाजावर नेहमी अन्याय अत्याचार झालेला आहे. आम्हाला आशा आहे की सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री आहेत, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत, अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत यांनी गंभीर दखल आमच्या समाजाची घ्यायला पाहिजे आणि एकनाथ शिंदे साहेबांकडे आम्ही विनंती करणार. आम्हाला भरोसा आहे ही सर्वांना न्याय देणारा नेता आहे आणि म्हणून त्यांनी ताबडतोब या PI खातेमार्फत चौकशी करून ताबडतोब यांना निलंबित करून यांच्यावरती अट्रॅसिटी गुन्हा दाखल करावा. भविष्यात या समाजावर अन्याय होणार नाही. आम्ही फुले आंबेडकर शाह विचाराचे माणसं आहोत, छत्रपती शिवाजीला शिवाजीचे विचाराचे माणसं आहोत. या संदर्भात संबंधित पोलिसांवर कारवाई न झाल्यास येत्या 4 ते 5 दिवसात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरून आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. प्रतिनिधी विजय निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार.